पिंपरी चिंचवड कासारवाडी परिसरात एका घरात गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटामध्ये 5 जण जखमी झाले आहेत. बिराजा यांच्या घरातील गॅसची रात्रभर गळती झाली. सकाळी या गॅसचा संपर्क आगीशी आल्याने हा स्फोट झाला. दगडू बिराजदार यांच्या घरामध्ये रात्रीचा बहुतेक गॅस लीक झाला आणि गॅस लीक झाल्यानंतर घरामध्ये थंडी असल्या कारणाने सगळे खिडक्या दरवाजे बंद होते. अशा काळामध्ये गॅस पूर्ण घराने साठून राहिला. घरातील सगळी माणसं झोपलेली होती. त्या ठिकाणी एक महिला, तिचा भाऊ आणि त्यांची 3 अपत्य असं कुटुंब त्या घरामध्ये होतं. सकाळी उठल्यानंतर कदाचित असं त्या ठिकाणी जाणवतं की मोबाईलचा स्फोट झाला आणि त्याच्यामधून गॅस लीक झालेला असताना त्या घराने अखंड पेट घेतली. यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. शोभा बिराजदार, गणेश बिराजदार, शुभम बिराजदार, देवांग बिराजदार, विजय जाधव अशी जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांची नावे आहेत. 8 वाजता मी त्या सामनीच्या बिल्डिंगमध्ये होतो माझ्या घरापाशी. तिथून मला इस्फोटचा आवाज आला. इस्फोट झाल्यावर मी पळत सामनीच्या बिल्डिंगमध्ये आलो. पळताना मला इथं दिसले 2-3 जण जळलेले. मी त्यांना 4 बाहेर काढले. 2 लहान पोरं, 1 पोरगा, 1 बाईला बाहेर काढली. त्यांना बाहेर काढून मी 3 सिलेंडर घरातले पेटलेले होते ते बाहेर काढण्यात आले. त्यातले 2 चांगले होते, 1 खराब दिसला मला. तो मी बाहेर काढला तर एक माणूस होता, त्यांनी मला मदत हेल्प केली. आजूबाजूवाले आले तर मी थोडक्यात हे विजावण्याचं सगळं संपूर्ण कोशिश केली आणि अक्क विजावण्यात मी कामयाब झालो. त्यांच्यावर YCM रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सकाळी 8:30 जय गणेश इमारत केशवनगर कासारवाडी येथील दुसऱ्या मजल्यावर गॅसच्या सिलेंडरची पाईप लिकेज होऊन तिथून लिकेज झालेला गॅसचा स्फोट झालेला आहे. त्यामध्ये 5 लोक जखमी झालेले आहेत. त्यामध्ये 3 मुलं, 1 स्त्री आणि 1 पुरुष असे जखमी आहेत. ते ससूनला उपचारार्थ पाठवण्यात आलेले आहेत.